नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो आज आपण घरगुती वायरिंग पद्धती डोमेस्टिक वायरिंग मेथड्स या पाठाला सुरुवात करणार आहोत त्यातील पहिला लेसन इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये वापरात येणारे इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स ई रूल्स टाईप्स ऑफ डोमेस्टिक अँड इंडस्ट्रीयल वायरिंग या विषयीची माहिती घेणार आहोत चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूया माझे नाव हेमंतसिंग गिरासे शिल्पनिदेशक वीज तंत्रिक वेगवेगळ्या प्रकारच्या वीज निर्मिती केंद्रांमध्ये निर्माण झालेली वीज ट्रान्समिशन लाईनद्वारे लोड सेंटरला आणून तेथून डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनपर्यंत आणली जाते नंतर तेथून सर्विस लाईन सर्व्हिस मेनद्वारे वेगवेगळ्या फॅक्टरीज वर्कशॉप ऑफिसेस दुकान निवासी इमारती यांना वीज पुरवली जाते फॅक्टरीज वर्कशॉप छोटे मोठे कारखाने यामध्ये केलेल्या वायरिंगला इंडस्ट्रीयल वायरिंग असे म्हणतात ऑफिस हॉस्पिटल दुकान निवासी इमारती इत्यादीमध्ये केल्या जाणाऱ्या वायरिंगला हाऊस वायरिंग किंवा डोमेस्टिक वायरिंग असे म्हणतात वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी सणासुदीसाठी उदाहरणार्थ दसरा दिवाळी नाताळ इत्यादी लग्न समारंभ इमारतींवर केले जाणारे वायरिंग यांना डेकोरेशन वायरिंग असे म्हणतात या कामांसाठी केलेल्या वायरिंगला तात्पुरत्या प्रकारची म्हणजेच टेम्पररी वायरिंग असे म्हणतात भारतीय विद्युत नियम इंडियन इलेक्ट्रिसिटी रूल्स आयई रूल्स विजेचा वापर करत असणारी ठिकाणे तेथील व्यक्तींचे मालमत्तेचे संरक्षण व्हावे यासाठी पुढील नियमांचे पालन केले पाहिजे वेगवेगळ्या प्रकारच्या वायरिंगसाठी आय एस आय मार्क असणारी दर्जेदार साहित्यच वापरावे घरगुती वायरिंग करताना लाईट फॅनसाठी एक सर्किट व पावर लोडसाठी वेगळे सर्किट काढावे लाईट फॅनच्या व सहा एम्पियर सॉकेट्स आउटलेटचे मिळून प्रत्येक सब सर्किटमध्ये दहा पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट नसावे जर दहा पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट झाले तर नवीन सब सर्किट काढावे प्रत्येक लाईट व फॅनच्या सब सर्किटमध्ये आठशे वॅटपेक्षा जास्त लोड नसावा फॅनसाठी वेगळे सर्किट असेल तर फॅनची संख्या दहापेक्षा जास्त नसावी लोड लोडसाठी प्रत्येक सब सर्किटमध्ये दोनपेक्षा जास्त पॉईंट नसावे व प्रत्येक सब सर्किटवर तीन हजार वॅटपेक्षा जास्त लोड नसावा घरगुती वायरिंगमध्ये लाईट व फॅनच्या प्रत्येक सब सर्किटमध्ये कॉपरच्या वन एम एम स्क्वेअरपेक्षा कमी किंवा वन पॉईंट टू एम एम स्क्वेअरच्या ॲल्युमिनियम कंडक्टरची वायरपेक्षा कमी आकाराची वायर वापरू नये पॉवर वायरिंगसाठी कॉपर कंडक्टर वापरलेल्या वन पॉईंट फायू एम एम स्क्वेअरपेक्षा कमी व ॲल्युमिनियम कंडक्टर वापरलेल्या टू पॉईंट फाईव्ह mm एम एमपेक्षा कमी आकाराची वायर वापरू नये स्विच बोर्ड जमिनीपासून एक पॉईंट तीन मीटर उंचीपेक्षा कमी उंचीवर बसवू नये स्विच बोर्ड घराच्या प्रवेशाजवळ असावे स्विच बोर्ड दरवाजा किंवा खिडकीमुळे अडथळा होईल अशा ठिकाणी बसवू नये लिव्हिंग व डायनिंग रूममध्ये लाइटिंग आउटलेट स्वतंत्र स्विचसह असावे बेडरूममध्ये लाइटिंग बिछाण्यापासून नियंत्रित करण्याची सोय असावी बाथरूमसाठी सिलिंग लाइटिंग वापरावे स्विचची व्यवस्था बाथरूमच्या बाहेर असावी जर स्विच बाथरूममध्ये असेल तर तो टब अथवा शॉवरपासून हात पलीकडे इतका लांब असावा सर्व प्लग व सॉकेट थ्री पिन टाईप असावेत संबंधित सॉकेट अर्थिंग पॉईंटशी जोडलेले असावे सर्व फॅन व लाईट सब सर्किटमध्ये थ्री पिन सहा एम्पियर सॉकेट आउटलेटचे वापरावे सर्किट सर्किटमध्ये थ्री पिन सोळा एम्पियर सॉकेट आउटलेट वापरावे हे सॉकेट त्याच्या स्विच शेजारीच बसावे सॉकेट आउटलेट जमिनीपासून एकशे तीस सेंटीमीटर उंचीवर असावे जर ते खाली असतील तर शटर अथवा इंटरलॉक सॉकेट आउटलेट वापरावे जर सॉकेट आउटलेट सोळा एम्पियर पेक्षा जास्त रेटिंगचे असतील तर ते योग्य रेटिंगच्या डबल पोल स्विच ने जोडावे किंवा एमसीबीने नियंत्रित करावे बाथरूम मध्ये सॉकेट आउटलेट जमिनीपासून एकशे तीस सेंटीमीटर पेक्षा कमी उंचीवर बसवू नये किचनच्या आकाराप्रमाणे एक किंवा दोन थ्री पिन सोळा एम्पियर सॉकेट आउटलेट हॉट प्लेट व इतर उपकरणे लावण्यासाठी बसवावे जर गरज भासल्यास घरच्या प्रत्येक रूममध्ये थ्री पिन सोळा एम्पियर सॉकेट आउटलेट बसवावे मल्टीप्लग अॅडॅप्टर एकापेक्षा जास्त उपकरणाच्या एकाच आउटलेटवर वापरणे योग्य नसते सिलिंग फॅन जमिनीपासून दोन पॉईंट चार मीटर पेक्षा कमी उंचीवर किंवा तीन मीटरपेक्षा जास्त उंचीवर बसवू नये सर्व लाईट फिटिंगची उंची जमिनीपासून दोन पॉईंट पंचवीस मीटर उंचीवर असावी फॅनचे ब्लेड व छत यामधील अंतर तीनशे एम एम पेक्षा कमी नसावे मेन स्विच बोर्डची उंची जमिनीपासून दोन मीटरवर असावी डिस्ट्रीब्यूशन बोर्ड लोडच्या मध्यभागी असावा थ्री फेज फोर वायर सिस्टीममध्ये फेससाठी अनुक्रमे लाल रेड पिवळ्या येलो आणि निळ्या ब्ल्यू तसेच न्यूट्रलसाठी काळ्या म्हणजे ब्लॅक व अर्थसाठी हिरव्या ग्रीन रंगाच्या वायर्स वापराव्यात आर्थिंगमध्ये वापरण्यात येणाऱ्या अर्थ कंडक्टरचा आकार सर्किटमधील फुल लोड करंटच्या दुप्पट करंट कॅपॅसिटीचा असावा फेजसाठी फ्यूज व न्यूट्रलसाठी लिंक वापरावी वायरिंगमध्ये काही बदल करायचा असेल लोड कमी किंवा वाढवायचा असेल तर त्याची सूचना सप्लाय कंपनी आणि विद्युत निरीक्षकांना लेखी स्वरूपात द्यावी थ्री फेजच्या प्रत्येक पॅनल बोर्डवर सावधानतेचे फलक लावावेत वायरिंगचे ठिकाण व सहा एम्पियर आणि सोळा एम्पियर आउटलेटची संख्या याचा चार्ट पुढे दिलेला आहे एखाद्या इमारतीचे वायरिंग करताना वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो जसे सप्लाय व्होल्टेज लोड वातावरण टिकाऊपणा इमारतीचा प्रकार जसे रहिवास कार्यालय शाळा गोडाऊन कारखाना वायरिंगमध्ये भविष्यात होणारे बदल वरील गोष्टींचा विचार करून वायरिंगची निवड करावी मालकांशी वायरिंगच्या प्रत्येक प्रकाराबाबत चर्चा करावी त्यानंतर पेपरवर प्लॅनिंग करावे पेपरवर प्लॅनिंग करताना प्रत्यक्ष वायरिंग दाखवण्याची गरज नाही प्लॅनिंग करताना मेन स्विच मीटर डिस्ट्रीब्युशन बोर्ड यांच्या जागा निश्चित कराव्यात याप्रमाणे इमारतीमध्ये खडूने मार्किंग करून मालकांना दाखवावे एनर्जी मीटरची जागा ठरवताना ग्राहकाची सोय वीज मंडळाची सोय यांचा एकत्रित विचार करावा इमारत मोठी असेल तर इमारतीच्या मध्यभागी मीटर घ्यावे ग्राहकाला किती लोडची आवश्यकता आहे त्यानुसार डिस्ट्रीब्युशन आणि ब्रँच डिस्ट्रीब्युशन यांचे प्लॅनिंग करावे प्लॅनिंग करताना भविष्यातील वाढ लक्षात घ्यावी कोणत्याही एका लाइटिंग सर्किटवर आठशे वॅटपेक्षा जास्त लोड देऊ नये किंवा दहा पॉईंटपेक्षा जास्त पॉईंट घेऊ नयेत पॉवर सर्किटवर तीन हजार वॅटपेक्षा जास्त लोड किंवा दोन पेक्षा जास्त पॉइंट घेऊ नयेत फॅनचे स्वतंत्र सर्किट असेल तर एका सर्किटवर दहा फॅनपेक्षा जास्त फॅन ठेवू नयेत मुख्य सर्किट आणि सब सर्किट यांची मांडणी झाल्यावर प्रत्येक सर्किटचा करंट आणि एकूण करंट यांचे कॅल्क्युलेशन करून केबलची निवड करावी केबलची निवड करताना त्याचा करंट आणि व्होल्टेज ड्रॉप यांचा विचार करावा सप्लाय व्होल्टेज जितके आहे त्यामध्ये तीन टक्केपेक्षा कमी व्होल्टेज प्रत्येक जवळ नसावे व्यापारी तत्वावरून पडणारे वायरिंगचे प्रकार टाईप्स ऑफ वायरिंग ऑन द बेसिस ऑफ कमर्शियल डोमेस्टिक हाऊस वायरिंग कमर्शियल वायरिंग इंडस्ट्रीयल वायरिंग पॅनल बोर्ड वायरिंग फार्म हाऊस वायरिंग डोमेस्टिक हाऊस वायरिंग राहते घर दुकान छोटे हॉस्पिटल छोटे ऑफिस इत्यादीमध्ये केल्या गेलेल्या वायरिंगला हाऊस वायरिंग असे म्हणतात या प्रकारच्या वायरिंगचे व्होल्टेज अडीचशे पेक्षा कमी असते यामध्ये फेज आणि न्यूट्रल अशा दोन वायर्स असतात लोड दोन प्रकारचा असतो लाइटिंग व पावर लोड लायटिंग लोड एका सर्किटवर आठशे वॅटपर्यंत वापरता येतो जास्तीच्या पावरसाठी दुसरे सब सर्किट काढावे लागते पॉवर लोडसाठी एका सर्किटवर तीन हजार वॅटपर्यंतचा लोड एका सर्किटवर वापरता येतो पॉवर लोड तीन हजार वॅटपेक्षा जास्त असेल तर आणखी एक सब सबसर्किट साठी काढावे लागते कमर्शियल वायरिंग ज्या ठिकाणी छोटे मोठे व्यवसाय केले जातात अशा इमारतीमध्ये केलेल्या वायरिंगला कमर्शियल वायरिंग असे म्हणतात अशा ठिकाणच्या वायरिंगला बिगर घरगुती वायरिंग असेही संबोधतात कमर्शियल वायरिंगमध्ये सिंगल फेज व थ्री फेज सप्लाय वापरला जातो या सप्लायवर थ्री फेजसाठीचे मशीन्स व सिंगल फेज सप्लायवर लाइटिंग लोड वापरतात इंडस्ट्रीयल वायरिंग छोटे मोठे वर्कशॉप कारखाने इत्यादीमध्ये केलेल्या वायरिंगला इंडस्ट्रीयल वायरिंग असे म्हणतात यामध्ये वायरिंगला सिंगल फेज व थ्री फेज सप्लाय दिला जातो म्हणजेच थ्री फेज फोर वायर पद्धतीने सप्लाय दिला जातो थ्री फेज सप्लाय मशीन्सना तर एक फेज न्यूट्रल लाईट व पावर लोडला वापरली जाते इंडस्ट्रीमध्ये काही हेवी साहित्यांची नेआन करावी लागते तेथे काही वेळा वायरिंगवर ताण येण्याची शक्यता असते त्यासाठी या ठिकाणी यांत्रिक हानीपासून सुरक्षित प्रकारचे वायरिंग करावे तसेच वायरिंग मशीन व मशीनवर काम करणाऱ्या व्यक्तीचे संरक्षण व्हावे म्हणून दर्जेदार अर्थिंग करावे लागते पॅनल बोर्ड वायरिंग सबस्टेशन रिसिव्हिंग स्टेशन व मोठे कारखाने इत्यादी ठिकाणी कंट्रोलिंगसाठी छोटे मोठे पॅनल बोर्ड वापरले जातात या पॅनल बोर्डसाठी आतमध्ये जी वायरिंग केली जाते त्यास पॅनल बोर्ड वायरिंग असे म्हणतात पॅनल बोर्डसाठी ए सी सप्लाय व डी सी सप्लाय वापरले जातात शक्यतो पॅनल बोर्डमध्ये वायरिंगसाठी मल्टीस्ट्रँड वायर लोडनुसार त्या क्षमतेची वापरली जाते फार्म हाऊस वायरिंग शेती कामासाठी केल्या गेलेल्या वायरिंगला फार्म हाऊस वायरिंग असे म्हणतात या ठिकाणी दोन प्रकारचे लोड असतात शेतीपंपासाठी थ्री फेस सप्लाय तर शेतीपूरक जे व्यवसाय आहेत जसे कुक्कुटपालन शेळी मेंढीपालन जनावर गोठा ग्रीन हाऊस यासाठी सिंगल फेस सप्लाय वापरला जातो तर आज आपण घरगुती वायरिंग पद्धतीमध्ये भारतीय विद्युत नियम इंडियन इलेक्ट्रिसिटी रुल्स ज्याला आपण आयई रुल्स असे म्हणतो त्याविषयीचा अभ्यास केला तसेच टाईप्स ऑफ डोमेस्टिक अँड इंडस्ट्रीयल वायरिंग या याविषयीची माहिती समजून घेतली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या आय टी आय टी स्किल्स या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया धन्यवाद